सध्या राज्यांमधून जवळपास 18 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी संपावर गेलेत, तसेच बीड जिल्ह्यामधून देखील 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी यांनी संपामध्ये सहभाग नोंदवलाय. मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत संपाला तीव्र स्वरूपाचा विरोध दर्शवलाय. संपकऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी की नाही आणि यासंदर्भात बीडच्या नागरिकांचं काय मत आहे, आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी जाणून घेतलंय. पाहूया. नायरणीवर आलेले सध्या राज्य सरकारचं अधिवेशन चालू आणि अधिवेशनामध्ये मुख्यतः दोन आंदोलनं निघाली, ती म्हणजे एक शेतकऱ्यांचं आंदोलन आणि दुसरं म्हणजे हे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. प्रकर्षाने ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पाहतो त्यावेळेस या शेतकऱ्यांनी पायी काढलेला मोर्चा जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये चप्पल सुद्धा आम्हाला दिसत नाही. आणि ते सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पाहिल्यानंतर त्या पार्किंगमध्ये आम्हाला नाही त्या गाड्या बघायला भेटतात. खऱ्या अर्थाने मला वाटतं जगाला पोचणारा आणि देशसेवा करणारा जर कोण असेल तर कर्मचाऱ्यांच्या आधी सुद्धा शेतकरी आहे. आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या पेन्शनची गरज आहे. पेन्शनही आम्ही शेतकरी मागत नाही, खऱ्या अर्थाने आमचा माल फुकट घ्या, परंतु तो कुणाच्या तरी तोंडात गेला पाहिजे, कुणाच्या तरी पोटात गेला पाहिजे ही भावना घेऊन शेतकरी जपतोय. परंतु त्या शेतकऱ्याचा विचार न करता ज्यांना गलेलट्ट पगार आहे असे कर्मचारी जर पेन्शन मागत असतील तर खऱ्या अर्थानं बळीराजानं ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही प्रशासन चालतं ते अधिकारी जर असे शेतकऱ्यावर अन्याय करणारे अधिकारी जर अशा प्रकारची मागणी करत असतील तर मला वाटतं ती चुकीची आहे. सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं ज्यांना अजूनही जे कामगार आहेत जे कमाल वेतन ज्यांना किमान वेतन सुद्धा अजून भेटत नाही त्यांना किमान वेतन भेटावं, शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा हमीभाव भेटावा. आणि जोपर्यंत राज्यातला कुणी असू द्या, शेतकरी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, नाही तर तो शासकीय अधिकारी असू द्या, जोपर्यंत तो काम करतोय तोपर्यंत त्याला दाम भेटला पाहिजे या भावनेचे आम्ही आहेत. जेवढं काम तेवढा दाम, मग तो शेतकऱ्यालाही नियम लागू असला पाहिजे, तो कामगारालाही नियम लागू असला पाहिजे. जवळजवळ 70-80 वर्ष वय झाल्यानंतर शेतकरी शेतामध्ये काम करू शकत नाही, तो माल पिकवू शकत नाही, पण जिवंतपणे पिकवलेल्या मालाला त्याला भाव भेटत नाही. आणि नंतर जेव्हा त्याला काम होत नाही त्यावेळेस तर सरकार त्यासाठी कोणती योजना घेऊन येत नाही. मग अशा शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या पाठीमागं सरकारने उभं राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना खरं तर या पेन्शनला विरोध करते. जेवढं काम हे अधिकारी करतील आम्ही नक्कीच त्यांना त्यांच्या कामाचा दाम भेटला पाहिजे जोपर्यंत ते काम करत आहात या विचाराचे आम्ही आहोत. कर्मचाऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे काय? कर्मचाऱ्यांना जोपर्यंत ते काम करतात त्या कामाचा दाम भेटला पाहिजे. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होईल त्यावेळेस पगार असू द्या, पेन्शन असू द्या, भत्ता असू द्या, हे सगळं बंद झालं पाहिजे या भावनेचे. अधिवेशनच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, जो की आम्हाला कुठेतरी वाटतंय की जो पूर्णतः चुकीच्या आधारावर आहे. त्यांनी आंदोलनाचा दुसरा ट्रॅक पकडायला पाहिजे कोणता बी. जर त्यांचा सरकार विरुद्ध रोष आहे, त्यांना कुठेतरी वाटतंय की सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तर सध्या अधिवेशन चालू होतं, त्यांचे जे काय कर्मचारी असतील महाराष्ट्रातले 18-15 लाख त्यांनी सगळ्यांनी विधान भवनाच्या तिथं बाहेर जाऊन बसायला पाहिजे होतं. परंतु लोकाला वेटीस धरून हा जे संप चालला आहे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि लोकाला त्रास देणार आहे. त्याच्यामुळे एकीकडे हे जे मागेल ती म्हणायचे की आम्ही नाही काय देशाचे संरक्षक आहोत किंवा कोविड योद्धे आहोत, कोरोना योद्धे आहोत, याच्यावर एक सिद्ध झालं की फक्त आणि फक्त भारतीय सीमेवर जे लढतात ते जवानच फक्त या देशाचे खरे देशभक्त आहेत, बाकी कोणी ह्या देशाचा देशभक्त नाही. सध्याला जे कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने आहे का, बरोबर आहे, तुमचं मत काय नेमकी या विषयात? नाही, संप तर मी आता सांगितल्याप्रमाणे संप 100% चुकीच्या पद्धतीने ना त्यांनी आंदोलन दुसरं माध्यम निवडावं. आणि खरं तर आज तुम्ही बघत असाल सध्या इतके प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आज कवडीमोल दरात भाजीपाला विकला जातोय, कांदा आहे, हे असंख्य प्रश्न बाजूला ठेवून हे पेन्शनचं मला तर वाटतंय सरकार पुरस्कृत पेन्शनचा उठाव आहे का काय? कारण की आजपर्यंत सरकारी कर्मचारी आणि सरकार हे मिळून दोघं मिळून महाराष्ट्राला लुटत आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्यांच्या दोघांच्या संगनमतानेच हा संप आहे का काय असं सुद्धा मला या ठिकाणी कुठेतरी याची म्हणजे माझा अंदाज असा आहे की असं असू शकतं. पेन्शन मिळायला पाहिजे का नाही तुमची भूमिका? जे काय ओरिजिनल काम करणारे कर्मचारी ज्यांना खरंच कमी पगारी असतील अशा म्हणजे कारण की कर्मचाऱ्यांमध्ये भरपूर त्यांच्यामध्ये स्केल आहेत किंवा काही जणांचा कमी स्केल आहे. आता जर प्राध्यापकांचा विचार केला तर त्यांना 2-2.5 लाख रुपये पगार आहेत आणि खास करून महसूलच्या लोकांना तर काही पैसे द्यायची गरज नाही, पेन्शन द्यायची गरज नाही, कारण की ते चालता चालता याचं नाव त्याच्या नावावर कागदावर करून किंवा वाळूमध्ये प्रचंड पैसे कमवतात, त्याच्यामुळे त्यांना तर 100% पेन्शन द्यायची काही गरज नाही असं मी या ठिकाणी ठामपणे. योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.